लसीकरण कालपर्यंत झालं हे नक्की आहे, कारण आपल्याला आता ही एक चिट मिळालेलं कोवॅक्सिन, त्याप्रमाणे आतमध्ये त्यांनी वॅक्सिन दिलेलं आपल्याकडे त्यांच्या फाईलकडे आहे, त्या फाईलही आहेत की दर दिवसाला 500 लोकांना त्यांनी वॅक्सिन दिले. पण इथे हा एक प्रकार असा दिसतोय की क्रिटी केअर हॉस्पिटल आहे, क्रिटी केअर त्या लोकांनी केंद्रातून परवानगी घेतलेली आहे आणि कोवॅक्सिन त्यांना मिळालेलं आहे. ओके, आणि हे आपल्याला त्या फ्रीजमध्ये मिळालं आहे. त्या फ्रीजमध्ये आपण मेंटेन करतो, पण त्या फ्रीजचा पण मला डाऊट आहे की नॉर्मल फ्रीज आहे आणि आपलं टेम्परेचर ह्या नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवण्याचं नाही आहे. त्यामुळे हे जेव्हा कळलं तर कुठल्याही नागरिकांच्या जीवाला काही धोका होऊ नये किंवा नुसतं मनाला समाधान, मी वॅक्सिन घेतलं पण त्याचे दुष्परिणाम नंतर त्यांना होऊ शकतं. आणि ललित हॉटेलनी त्यांचा ऑलरेडी सगळ्यांचंच कंबर्ड इकॉनॉमिकली मोडलेलं असल्याकारणाने असं पॅकेज आल्यानंतर जे राहायला इच्छुक आहेत ललित हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं जातं. आणि त्याच्याबरोबर दोन डॉक्टर हायर केलेले आहेत की ज्यांना कॉल केल्यानंतर ते येतात आणि तिथे असलेल्या रुग्णाला वॅक्सिन घेतल्यामुळे जर ताप आला, वॅक्सिन घेतल्यामुळे अधिक काय वाटायला लागलं तर त्याला ते चेक केलं जातं. मला असं वाटतं की आज आपल्याकडे पूर्ण याच्यामध्ये कोवॅक्सिन हे बऱ्याच ठिकाणी महापालिकेच्या याला मिळत नाही आहे आणि कॉर्पोरेट जे विकत घेऊन करतायत त्याला केंद्र परवानगी देत असेल तर थोडंसं लोकांना मला सांगायचं आहे की लोक आता जे ट्विटरवर किंवा ह्याच्यात सांगतायत मोफत द्या मोफत द्या, तर निश्चित आपण सगळ्यांना कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे मोफतच देतो आहे, पण ते आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या दवाखान्यांमध्ये जिथे जिथे महानगरपालिकेचं आहे तिथे आपण देतोच आहे आणि तिथे फ्रीच करतो आहे. आता हे क्रिटी केअर हॉस्पिटल त्यांनी ती फ्रँचायझी घेतलेली आहे कोवॅक्सिन देण्याची आणि त्याच्या माध्यमातून हा प्लेस घेतला आहे. ललित हॉटेलचं याच्याशी फारसं काही आहे असं मला वाटत नाही आणि त्यांनी प्लेस घेतलं आहे. पण ललित हॉटेलच्या आतमध्ये असलेला जे टेम्परेचरचं स्टोरेज तो मात्र डाऊटफुल आहे आणि त्याच्यासाठी क्रिटी केअर हॉस्पिटल मला त्याचं उद्या मी महापालिकेचे अधिकारी माझ्या बरोबर आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की मला उद्या क्रिटी केअर हॉस्पिटलचं सगळं डिटेल पाहिजे. त्यांनी कशी मिळवली काय मिळेल, कारण इथे लोकांमध्ये घबराट झाली, अख्ख्या मुंबईतून फोन यायला लागले, त्यामुळे तपासणी करणं हे माझं काम आहे आणि ते आपण केली. पण याच्यामध्ये क्रिटी केअर हॉस्पिटलचं नेमकं कसं आहे, कशा पद्धतीने देत आहेत, कारण ते जर ह्या स्टोरेजमध्ये आपल्याला हे वॅक्सिनचं हे मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही पण पाहिलं आहे, ह्याचा अर्थ त्या जर स्टोरेजमध्ये ठेवत असतील आणि ते स्टोरेज जर मेंटेन नसेल तर वेगळं आहे. आणि यासाठी मुंबईमध्ये आपण अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रायव्हेट सेक्टरचे बल्कमध्ये तयार केलेला आहे क्रिटी केअर डे. इथे ललित हॉटेलचं काही हे नाही, बाहेरचे टायप्स आहेत त्यांचे, बाहेरून टाइप्स केलेले आहेत. ते आलेला बंच आहे म्हणजे एम्प्लॉई आहे, समजा एखादं प्रायव्हेट सेक्टर आहे, एखादी कंपनी आहे, त्याच्यातले 2000 कर्मचारी आहेत, तर 100-100 ह्यांनी त्यांनी पाठवून ते कम्प्लीट केलेलं आहे. माझं त्याच्यापेक्षा उलटं मत आहे की ठीक आहे करायला पाहिजे आणि दिलं पाहिजे. हे प्रायव्हेट घेत आहेत, प्रायव्हेट पैसे देत आहेत प्रायव्हेटमध्ये, म्हणजे सगळं हे पैशानी होत आहे, बिझनेस थिंक ठेवून हा बिझनेस मॉडेल करून, आणि तेच मुंबईकरांना कळत आहे. आणि मग मुंबईकर ट्विटरवर आमच्या व्हॉट्सॲपवर महानगरपालिकेने फ्री द्यावं, आता आम्ही फ्रीच देतो आहे, आमच्याकडे कुठलंही शुल्क आकारलं जात नाही, पण अशा ठिकाणी जाऊन तुम्ही पैसे भरत असाल आणि त्यांनी केंद्रातून त्याची परवानगी आणली, राज्य नाही महानगरपालिका नाही, कारण याच्याबरोबर एम्प्लॉई बसलेले आहेत BMC चे आरोग्य ह्याच्यामधले, तेही सांगतात आम्ही कुठलीही परवानगी अशी दिली नाही, तर मग त्याच्याशी आमचा संबंध असू शकत नाही. आणि जेव्हा आपण ट्विटरवर असं उत्तर देतो
किंवा आम्हाला याच्याशी काही माहितीच नसते, कारण आम्हाला विचारतच नाही. जर केंद्रातून आल्यानंतर त्यांनी जर टायअप केलेलं असेल बिझनेस मॉडेल करून, तो जो हे आहे ते हे आज आपण उघड केलं आहे की इथे दोन आणि वर चॉईस ठेवलं आहे. आता ह्याचं उत्तर क्रिटिकेअर हॉस्पिटल हे देऊ शकतं, कारण शेवटी कुठलंही हॉटेल हे बिझनेस घ्यायला आहे हे नक्कीच आहे. कारण त्यांना काय जे वॅक्सिन घेतील आणि जे शांतपणे त्या तिथे राहतील, कारण आपण अर्धा तास त्यांना ठेवतो, पण काही लोकांच्या घरी कोणी नसतं. म्हणजे मी इथल्या महाकाळ म्हणून सिक्युरिटी ऑफिसर आहेत, इथले इन्चार्ज आहेत, GM आहेत, त्यांनाही मी विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला असंही आमचं हॉटेल बंद आहे आणि ते आपण पाहिले हॉटेल बंद आहे, पण आमच्याकडे जर कोण राहिले येऊन, कारण आमच्याकडे 800 वर कर्मचारी आहेत ललित हॉटेलचे, 200 201 महिन्याला 201 महिन्याला 201, म्हणजे ह्यांचं ॲप्रोच चांगलं आहे. का चांगलं आहे तर प्रत्येकाला नोकरी त्याची टिकून राहावी, आणि असं जर प्रपोजल आलं हॉस्पिटलकडनं तर त्यांनी ते घेतलेलं आहे. माझा त्याच्या पलीकडे जाऊन म्हणणं आहे की ज्यांनी हे प्रपोजल स्वीकारलं आहे क्रिटिकेअर हॉस्पिटलनी, तर ते त्यांचं जे कोल्ड स्टोरेज आहे ते इथे मेंटेन होताना दिसत नाही आहे, आणि म्हणून तो मोठा आक्षेप आहे. पण मॅडम, ज्या खासगी रुग्णालयांना लस आणायची आहे, अंधेरी मध्येच आहे, ईस्ट मध्येच आहे, कारण लसीकरण केंद्र जर एका ठिकाणी उभारायचं असेल तर खासगी म्हणजे आपण सोसायट्यांना, आपण सगळ्या गाईडलाईन राज्य सरकारने दिलेल्या आहेत, महानगरपालिकेने दिलेले आहेत, त्या कुठल्याही नाही. त्यांनी सांगितलं की त्यांना तिकडे परवानगी दिलेली आहे क्रिटिकेअरला. नाही, पण कसं आहे त्यांचे क्रिटिकेअरचं पण स्वतःच प्रत्येक हॉस्पिटलला किंवा प्रत्येक वॅक्सिनेशन सेंटरला स्वतःने कोविन मध्ये त्यांना ऍक्सेस दिला आहे की तुम्ही त्यांना लसीकरणचा प्रोव्हिडन्स देऊ शकतात, तर त्यांना स्पेशल परमिशन आपली लागत नाही, बिकॉज त्यांच्याकडे त्यांचा आयडी ऍक्सेस आहे. ते डिरेक्टली इकडे येऊन कुठेचं कुठे पण जाऊन ते लोक एंट्री करून ते लोक जनरेट करून ही परवानगी दिली आहे. कोणी ही केंद्राने दिली की राज्याने दिली आहे? केंद्राने दिली, केंद्राची आहे. सांगितलेलं आहे 120 हॉस्पिटल मुंबईतले आहेत ज्यांना खासगी लस मिळते उत्पादकांकडून, आणि ते मुंबईत आणून वितरित करतात इतर हाऊसिंग सोसायटीज किंवा वर्किंग प्लेस साठी. त्यावेळी हे त्यांचा करार झाल्यानंतर महापालिकेला त्यांनी कळवणं गरजेचं आहे की आम्ही असं असं करार केलेलं आहे, महापालिका तेव्हा परवानगी देते. पण ह्यांचं करार झालाय की नाही किंवा महापालिकेची परवानगीच नाही ना? परवानगी नाही घेतलेली आहे. नेमकं म्हणजे महापालिकेचंही लक्ष नव्हतं इकडे नाही, असं म्हणू नका. महापालिकेचं लक्ष नव्हतं कळल्यानंतर आलो ना आपण, समजल्यानंतर लगेच आलो. लक्ष नाही म्हणजे आम्ही कोपऱ्या कोपऱ्यात घुसून तर बघू शकत नाही ना. जिथे आहे तिथे रॉंग आहे, याच्यावर कारवाई केली जाईल. या वॉर्ड मध्ये 12 वॅक्सिन सेंटर आमचे स्वतःचे चालू आहे महापालिकेचे, त्यामुळे महापालिकेचं लक्ष नाही असं नाही. महापालिकेला कळल्यानंतर महापौर या नात्याने आणि महापालिकेचा जे वॉर्ड आहे त्या नात्याने आम्ही लगेच त्याच्यावरती लक्ष घालतोय. पण आता हे जर डायरेक्ट करत असतील केंद्राला, केंद्राने ज्यांना परवानगी दिली आहे वॅक्सिन घेऊन या, ते घेऊन कोणाकोणाला देत आहेत ते आमच्याकडे येत नाही आहे. हाच तर मोठा घोळ आहे, आणि हेच तर तुम्हाला लोकांना सांगायचं आहे. येणं गरजेचं आहे, पण नाही दिली आहे ना, मग लक्ष नाही कसं? आम्हाला दिल्यानंतरच आम्ही बघणार. तुमच्याकडनंच माहिती मिळाल्यानंतर आलो ना आपण इथे पाहिलं. आप यहां पर ललित होटल में पर आई हैं, आपको क्या मिला, आपको क्या पता चला स्पॉट पर पहुंचने के बाद? इधर आने के बाद ये दो फाइल तो मिली, इसके बाद जो कोल्ड स्टोरेज है उसको कोवैक्सीन का ये पर्चा मिला है. मीन आने के पहले या कल लेके गए होंगे, लेकिन जो टेम्परेचर होना चाहिए वो मेंटेन नहीं हो रहा है. वो अभी हमने वो स्टोरेज देखा है, उसके अलावा वो ऐसा स्टोरेज लेके आ नहीं सकते. नॉर्मल है, फ्रिज है वो स्टोरेज. और ललित होटल जो हर इंडस्ट्रीज जो ये कोविड 19 से मर रही है,
तो उनका 800 वर्कर है, हर 200 वर्कर हर महीने में लेते हैं, किसी को उन्होंने निकाला नहीं है। तो उनको क्रिटिक केयर से प्रपोजल आया होगा कि हमारे कुछ बल्क में लोग आने वाले हैं कॉरपोरेट के, जो हमने केंद्र से परवानगी लेके आए हैं, लेकिन ना महापालिका को पता है ना राज्य सरकार को। तो उनको ये कि जो जिसके घर में कोई नहीं है, आउटसाइड है और इधर रह सकते हैं, और उसका पैकेज है, तो ललित होटल का प्लेस लिए, लेकिन पूरा वर्किंग क्रिटिक केयर हॉस्पिटल का है। तो मुझे लगता है उनको ये चुनने की क्यों ज़रूरत लगी। तो जो कोई अकेला पर्सन रहता है, घर में कोई नहीं है, वैक्सीन होने के बाद इंजेक्शन देने के बाद जो टेम्परेचर आता है या घबर जाता है, तो उसके साथ तो कोई हो करके हॉस्पिटल के लोग, होटल के लोग डॉक्टर हायर करके रखे हैं, और वो लोग एक एक घंटे में जाके उनको देखते, आप कैसे हैं, आपको कुछ चाहिए क्या। तो वो सही है, चलो उनका वो भी, लेकिन देने वाले जो लोग हैं वो लोग, अभी हमने अंदर भी सब चेक किया, जिसके प्राइवेट हॉस्पिटल है, अच्छा नाम का हॉस्पिटल है, तो हम ज़्यादा से ज़्यादा इंसुलिन सिरिंज से ही इंजेक्शन देते, मीन्स वो भी चलता है लेकिन पूरा। तो मुझे लगता है जो टेम्परेचर मेंटेन करने वाला जो स्टोरेज लगता है, वो स्टोरेज गलत है। इसका मतलब है वो लोगों ने जो टेम्परेचर में देना चाहिए वो दिया है कि नहीं, ये अभी सवाल उठता है। और ये खुद हमारे महानगर पालिका के MOH कहते हैं कि हमारे से, हमें इंटीमेशन भी नहीं दिया और हमें कहा भी नहीं और हमारे से परमिशन भी नहीं। तो हमें जैसा पता चलता है, अभी सुबह 10 बजे पता चला, हम तुरंत आ गए। तो ऐसा नहीं है महानगर पालिका ध्यान नहीं देते, लेकिन मुझे हाथ जोड़ के सबको विनंती है, आप जो कुछ करना चाहते केंद्र से तो करो, लेकिन राज्य सरकार और महानगर पालिका को इंटीमेशन तो दे दो, उनको तो पता चलना चाहिए। यहाँ पर जब आप आए तो आपको कब पता लगा, क्या पता लगा कि कब से यहाँ पर वैक्सीनेशन दिया जा रहा था? क्योंकि कल मुझे आपके दिया गया उसमें इसको गलत बताया, मुझे आपके माध्यम से ही पता चला, मीडिया के माध्यम से ही पता चला, सोशल मीडिया के माध्यम से पता चला। तो हम लोगों ने, हमारा वार्ड ऑफिसर, उन्होंने भी पता करने के लिए वो भी निकल चुके हैं, क्योंकि आज संडे तो उनकी हॉक की रजा छुट्टी होती है, लेकिन वो भी निकल चुके हैं। उनको जैसा पता चलता है, उन्होंने भी मुझे कहा कि मैडम हम भी आ रहे हैं, और हमारे साथ एक BMC का ही आरोग्य डिपार्टमेंट के ही MOH है, और वो भी बोल रहे हैं कि हमें इसका पता नहीं है, और हमने आके जो आपके साथ ही आए और देखा, तो जो कोल्ड स्टोरेज है उसका, वो स्टोरेज का मेंटेन नहीं है। तो मुझे लगता है ये ध्यान देना ज़्यादा जरूरी है, कौन से प्लेस में चालू है ये ज़रूरत नहीं है, क्योंकि ये प्लेस तो ऐसे ही बंद है, और उसमें 200-200 लोगों को, कर्मचारी को निकालना नहीं है। जो गाइडलाइन राज्य सरकार की और ललित होटल ने फॉलो की है, 200-200 लोगों को लेके काम कर रहे, और ऐसा प्रस्ताव आता है तो वो लेंगे, लेकिन क्रिटिक केयर लोगों को पूछना है कि जो आप टेम्परेचर मेंटेन करने का जो कोल्ड स्टोरेज है वो बराबर नहीं होने के बाद तो भी आपने वैक्सीन कैसे की। तो दो दो अथॉरिटी है, वैक्सीन देने वाली अथॉरिटी, वैक्सीन होने के बाद जिसको रखना है, जो अकेला रहता है उसको खाना चाहिए, उसको कुछ पीना चाहिए, उसको कुछ होता है और कोई नहीं, तो उसका ललित होटल का स्टाफ है वो कर रहे। तो मुझे लगता है क्रिटिक केयर हॉस्पिटल में अभी चलना चाहिए और देखना चाहिए, उनको पूछना चाहिए, आपने जो एक किया है कोल्ड स्टोरेज का भी एक किया है, उनको अभी सील करके रखो, बिल्कुल हिलाने का नहीं। तो वो पूछ रहे हैं आपको, BMC को पूछ रहे हैं उनको, आप जैसा पता चलता है उनके ऊपर ये होना चाहिए, तहकीकात होनी चाहिए। वो भी लोग सही होंगे तो हम कुछ नहीं, ठीक है अच्छा है, लेकिन सही नहीं है, और लोगों के ऐसे ही सुई दे के वैक्सीन हो गए तो ये ढंग से नहीं है। आपने जैसा बताया कि BMC को इसके बारे में जानकारी नहीं थी, और ये 23 तारीख से यहाँ पर वैक्सीन दिया जा रहा था, और कल रात को इसके बारे में प्रेस रिलीज भी हेल्थ मिनिस्ट्री के द्वारा जारी किया गया,
तो इसके जरिए क्या इस पर आगे कोई कार्रवाई की जाएगी बीएमसी के द्वारा? मुझे अभी 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 हम लोगों ने आके देखा है, आप लोगों ने वो अवेयरनेस दिया है, सोशल मीडिया से अवेयरनेस आया है कि ऐसा ऐसा चल रहा है। अभी अपने को यही तय करना है ये गलत है कि सही है। अभी ललित होटल का हमने देखा तो वो लोग सही है, क्योंकि उनका 200 लोग ऐसे ही बैठ के और उनको पैकेज मिलता है तो वो लेंगे। उनको ध्यान रखना है, उनका उनको चाय पानी देना है, उनको चाय देना है, उनको खाना देना है, उनको कुछ होता है तो डॉक्टर बुलाना है अकेले पर्सन को, और ऐसे बहुत लोग हैं। लेकिन क्रिटिक केयर हॉस्पिटल ने सही ढंग से इधर जो कोल्ड स्टोरेज है वो मुझे सही ढंग से है नहीं, ऐसे अभी हमारे डॉक्टर कह रहे। तो मुझे लगता है इसके बारे में उनको ही पूछना जरूरी है, क्योंकि कुछ होटल ऐसी है कि जो वेल रेपुटेड होटल रहती है और उनका बिजनेस लुक था है वो तो देखा है हमने, और वो सही है कि 200 लोग जो बैठ के खा बैठे तो वो काम पे लग जाए, क्योंकि ये भी लोगों का पेट है उसके ऊपर, ये भी इंडस्ट्री चलनी चाहिए। लेकिन जिस तरह से क्रिटिक केयर ने इधर ये चुन के कर दिया है और जो कोल्ड स्टोरेज है उसके ऊपर मुझे थोड़ी सी इतराज है। नाही मुलामध्ये आम्ही तर ग्लोबल टेंडर म्हणूनच आलोय, कारण आपल्याला सगळ्या गरिबांना नव्हे तर सर्व घटकांना, मग श्रीमंताची पंडर तुम्ही पाहिलं ना, BKC मध्ये लता दिदीनी घेतलं फ्री घेतलं, BKC मध्ये सचिन तेंडुलकरजीनी घेतलं फ्री घेतलं, BKC मे रोहित पोद्दार जो इंडस्ट्रीज में बड़ा है उन्होंने लिया वो फ्री लिया, परेश कपाशी जो इंडस्ट्रीज के बड़े लोग हैं उन्होंने फ्री लिया। तो मुझे लगता है जिन्होंने फ्री लिया है तो सबके लिए BMC के तरफ से राज्य के तरफ से फ्री है, लेकिन ये केंद्र से जाके टाइप करके कोई कॉरपोरेट बड़े लेके आते और ये आने के बाद सबको डिस्ट्रीब्यूट करते उसके ऊपर सबका इतराज है। मी माझं काम आहे मुंबईकरांना सुरक्षित ठेवणं, ते मी केलंय करते आहे। आता महानगरपालिकेकडे आपण त्या सगळ्याचा चौकशीचा हे दिलेलं आहे, वॉर्ड ऑफिसर स्वतः तिथून आता निघालेले आहेत, ते स्वतः याची पूर्ण चौकशी करतील आणि जिथे चुकीचं आहे, कारण बातमी येते ती सगळी खरीच असते असं पण नसतं, त्यामुळे चूक आहे का आणि बरोबर आहे का या दोन गोष्टी आपल्याला येणाऱ्या ह्या 8 दिवसात कराव्या लागतील। प्रश्न असा आहे की इकडे सरकारी केंद्रांवरती तरुणांना लसीकरण दिलं जात नाहीये, मात्र दुसरीकडे खासगी केंद्र असतील म्हणजे असं हॉटेल्स असतील किंवा इतर खासगी हॉस्पिटल असतील यांना मात्र बिनबोबाट लसी मिळत आहे, तिथे पैसे देऊन तरुण लस घेऊ शकतात, त्यामुळे मोफत लस तरुणांनी घ्यायचीच नाही का असा सवाल आहे। हा लोकांचा सवालाला तेच उत्तर देत आहे की डायरेक्ट केंद्रातून इथे जे ढोल पिटतायत ना आणि गळे काढतायत त्यांना जरा हे प्रश्न विचारा, कारण आत्ता आपल्याला कळल्यानंतर आपण आलोय, जर कळलंच नाही तर कसं येणार? असं काय प्रत्येक ठिकाणी पहारेकरू बसू नाही शकत, कळल्यानंतर आपण आलेलो आहोत। आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा आपल्या ह्याच्यावर तेच विचारलं जात आहे, आम्हाला फ्री वॅक्सिन कधी मिळणार? मग केंद्राने ह्यांना जे पैशाने विकत देत आहे ते राज्याला विकत द्यावं, आम्ही फ्री द्यायला तयार आहोत, महानगरपालिका फ्री द्यायला तयार आहे, आम्हाला ग्लोबल टेंडरला पटापट परवानग्या देऊन टाका, आम्ही लोकांना फ्री देतो चांगल्या ठिकाणी देतो। तर ह्या जो सगळा घोळ आहे तो लोकांना कळावा की वॅक्सिन जे मिळत आहे ते आमच्या महानगरपालिका किंवा राज्य सरकार हे विकत वॅक्सिन देत नाही आहे, किंवा आम्ही विकत घेणारा नाही आम्ही देत नाही आहे, आम्हालाच मुळा कमी येतो आहे, त्या कमीमध्ये आम्ही जेवढं चालवायचं आहे तेवढं चालवतो आहे, पण ज्यांनी केंद्रातून डायरेक्ट परवानग्या घेऊन काही कंपन्यांना मिळालेलं आहे त्या कंपन्या घेऊन येत आहेत आणि त्या कंपन्या इथे डिस्ट्रीब्यूट करत आहेत हॉस्पिटलना, क्रिटिक केअरसारख्या हॉस्पिटलला किंवा मोठ्या मोठ्या, आणि ते हॉस्पिटल इथे बिझनेस लुकप्रमाणे किंवा बिझनेस मॉडेलप्रमाणे हॉटेल चॉईस करून करत असतील। तर ह्याच्यामध्ये हॉटेलचा दोष नाही, ह्याच्यामध्ये घेणारा
जे कोण काय करतेत त्यांचे आता कितीला लस दिली किती पैसे घेतले ह्याची इथे काहीच माहिती आपल्याला मिळालेली नाही. शंभर टक्के चौकशी करायला पाहिजे आणि आता जिथे माहिती मिळते तिथे आपण त्वरित पोहोचतोय. 100% राज्य सरकार आणि महानगरपालिका फुकट लस देते कुठल्याही याचा पैसा घेत नाही. पण केंद्रातून आलेल्या परवानगीनुसार ज्या कंपन्यांना मिळाले त्या कंपन्या इथे येऊन जर लोकांना देत असतील विकत ते लोक इथे विकत सगळ्यांना देत असतील तर याच्यासाठी महानगरपालिका राज्य सरकार या बांधील नाही. कारण आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्यांच्यावर आता काय ॲक्शन घ्यायची किंवा काय खरं काय आणि खोटं काय हे तपासलं जाईल आणि ती तुमच्यापर्यंत माहिती आणू आम्ही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास.